AIN News, शोध सत्याचा, वेद बातमीचा। लालपुरीच्या संपाला प्रवासी जनतेने पाठिंबा दिला असून परिवहन मंडळाने गाव तिथे बस सुरू करावी, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही बस सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आज आपण सत्तरव्या वर्षाचा भारत स्वतंत्र हा महोत्सव साजरा करत असताना आपल्याला ग्रामीण भागातून शहरामध्ये नेणारी जी लालपरी ज्यांचा आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि त्या एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्याला या टेमुर्णीकरांनी भरभरून असा पाठिंबा दिला की लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मंजूर होऊन त्यांनी या रोडवरती पुन्हा एकदा आपली लालपरी आणावी आणि लालपरीमध्ये बसून या दिवाळीच्या दरम्यान या देखीबाळीला भाऊबीजीसाठी आपल्या भावाला औक्षण करण्यासाठी जायचं होतं आणि ऐन दिवाळीच्या माध्यमातच लालपरी बंद झाल्याने अनेकांचे तारमळ उडालेले आहे। अशा परिस्थितीमध्ये एक नवीन आम्ही या ठिकाणी हे घेऊन आलेलो आहोत की एसटी महामंडळाचा संप या महाराष्ट्र सरकारने तत्काळ मिटून त्यांना न्याय द्यावा यासाठी आम्ही या जाफराबाद तालुक्यातले काही सामाजिक कार्यकर्ते आहे ज्यांचा लालपरीविषयी आपुलकीचे नातं आहे असे भाऊराव आठवळे व या टेमुर्णी आणि पंचक्रोशीतील अनेक नागरिक व शेतकरी या ठिकाणी आपल्याला एसटी महामंडळाकडून काही अपेक्षा व्यक्त करीत आहे। तर एसटी महामंडळाचे परिवहन मंत्री अनिल परब यांना सुद्धा मुख्यमंत्री आपल्या जालना जिल्ह्याचे खासदार आपल्या आपल्या मतदारसंघाचे आमदार लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी या सर्वांना एक आव्हान म्हणून एसटी महामंडळाच्या वतीने आपल्याला काय अपेक्षित आहे या जनतेला त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे ह्याही सुद्धा या ठिकाणी घ्यावं असं उचित आहे म्हणून या ठिकाणी भाऊराव आठपळे जे सामाजिक कार्यकर्ते आहे म्हणून नावलौकिक आहे आतापर्यंत यांनी गट शेतीच्या माध्यमातून अनेक कार्य केलं त्याचप्रमाणे एसटी डेपो असून सुद्धा जाफराबादला टेंभुर्णी परिसरातून तिकडे जाण्यासाठी कोणतीही क्रॉसगाडी नाही आहे, जालना ते जाफराबाद, जाफराबाद ते जालना औरंगाबाद अशाच गाड्या आहेत। आम्ही यासाठी काही मार्ग त्यासाठी सुचवतो आहे। खऱ्या अर्थानं या परिसराचे या भागाचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते आमदार आहेत, खासदार आहेत, भारताचे रेल्वे मंत्रीसुद्धा ते आहेत, सगळ्या भारताची चिंता त्यांना आहेत। मात्र जाफराबाद भोकरदन या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी गाडी नाही आहे। जाफराबाद डेपो जरी असला तर 50% गाड्या ह्या जालना डेपोच्या सगळा भार उचलतात आणि ग्रामीण भागासाठी असलेला हा डेपो मात्र त्यांनी कानाडोळा केलेला आहे। इथले जे स्थानिक पुढारी आहेत त्यांच्यासुद्धा यांच्या कानावर नाही आहे, त्यांच्या स्वतःच्या गाड्या असल्यामुळे गरिबाची चिंता। रावसाहेब अंभोरे, AIN News, जालना।